नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मीरामारच्या युथ हॉस्टेलमधून आम्ही बसनं निघालेलो आहोत डोंगुर्ली ठाणे नावाच्या उत्तर गोव्यातल्या एका छोट्याशा गावाकडं. पणजी ते डोंगुर्ली हे अंतर साधारण 50 किलोमीटरचं आहे. जवळजवळ 1.5 तासांचा हा प्रवास असणार आहे. पण हिरव्यागार झाडीतून जाणारी ही वाट बघताय ना, मला नाही वाटत की कंटाळा येईल या प्रवासाचा. प्रवास उलट चुटकीसरशी संपून जाईल. चला, भवतालाचं निरीक्षण करता करता थोडं आमच्या या ट्रेकविषयी सांगते. डोंगुर्ली ठाणे हे जेमतेम 1200 उमऱ्यांचं म्हणजे 1200 घरांचं आणि 5500 लोकवस्ती असलेलं 70 तालुक्यातलं उत्तर गोव्यातल्या 70 तालुक्यातलं टुमदार गाव आहे. मुळात 70 किंवा 70 तालुका जो आहे तो अतिशय निसर्गसंपन्न आहे, जैवविविधतेनं समृद्ध आहे. म्हादई अभयारण्याचा तो परिसर आहे, त्यामुळं दाट जंगलानं वेढलेल्या त्या परिसरात पावसाळ्यात असंख्य धबधबे पश्चिम घाटाच्या डोंगरांवरून कोसळायला लागतात. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं दरवर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये म्हणजे जुलै ऑगस्टच्या दरम्यान मान्सून ट्रेक आयोजित केला जातो. आपल्या सोयीची तारीख बघायची आणि आठवडाभरची सुट्टी काढायची, एवढी तजवीज झाली की झालं. 5 दिवसांच्या या ट्रेकचा खर्च प्रति व्यक्ती केवळ 6000 रुपये आहे. यात खाण्यापिण्यासह निवासाचाही खर्च आला, अगदी मॉर्निंग टीपासून म्हणजे बेड टी म्हणूया आपण, बेड टीपासून ते डिनरपर्यंत सगळं काही याच्यात समाविष्ट आहे. थोडक्यात या 6 दिवसात आपल्या वॉलेटमधला 1 रुपया देखील आपल्याला खर्च करायचा नाही आहे. चला, बोलता बोलता आपण बेस कॅम्पपर्यंत पोचलेलो आहोत. पावसाळा असल्यामुळं एरव्हीच्या ट्रेक्सप्रमाणे इथं तंबूतून मुक्काम नसणार आहे. नाहीतर एरव्ही बेस कॅम्पवर मस्त असे तंबू पसरलेले असतात, ते बघितलं की दृश्य मस्त वाटतं. पण इथे बघताय ना पाऊस आहे, त्यामुळे ठाणे डोंगुर्ली ग्रामपंचायतीच्या या कार्यालयात आमच्या निवासाची सोय करण्यात आलेली आहे. उद्यापासून ट्रेकला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. इकडे वर आमची निवासाची सोय आहे आणि इकडे खाली खाणं पिणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे होणार आहेत. चलो तो फिर मिलते हैं कल. सुप्रभात दोस्तांनो, 17 जुलैची ही मस्त पावसाळी सकाळ आहे. काल इथं संध्याकाळच्या सुमाराला आम्ही दाखल झालो तेव्हापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मान्सून ट्रेकची पार्श्वभूमी तयार झालेली आहे. आगे देखेंगे क्या क्या होता है. विवेक मेरठ गौतम मुंबई चलना नहीं है, चलना नहीं है. फ्रॉम पुणे आगे इधर मुंबई, आगे जाएंगे मुंबई. अनिश फ्रॉम केरला. हिमांशु फ्रॉम महाराष्ट्र. आमच्या या बॅचमध्ये सहभागी झाले तब्बल 94 पाऊस प्रेमी ट्रेकर्स, देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून आलेले. राजू बापट आंध्र प्रदेश. नारायण फ्रॉम जम्मू. हर्षवर्धन फ्रॉम उदयपूर राजस्थान. पाऊस प्रेमी हा शब्द मी मुद्दाम योजलाय बर का, कारण त्याशिवाय मान्सून ट्रेकचा आनंद उपभोगताच येणार नाही. आणि अर्थातच आमची निराशा झालेली नाही. काल इथं येताना वळपईपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे. अधूनमधून 2-4 क्षणांची विश्रांती घेत तेव्हापासून तो बरसतोच आहे. पावसाची रिमझिम धून ऐकत त्याच्या सरींमध्ये चिंब भिजण्याची तयारी असलेलाच हा मान्सून ट्रेक करू शकतो. ओढे नाले ओलांडण्याची, चिखलात माखून निघण्याची, प्रसंगी घसरून पडण्याची तयारी असलेला. थोडक्यात काय तर ज्याच्यातलं लहान मूल अद्याप जिवंत आहे तोच या ट्रेकचा आनंद घेऊ शकतो. आता आम्ही उभे आहोत ते मोशाचे वजर या नावाच्या गावात. गमतीशीर नाव आहे. दूरवर तुम्हाला जे ते 3 धबधबे दिसत आहेत ना, तेच आहे आमचं आजचं डेस्टिनेशन हिवरे खुर्द. हिवरे वजर म्हणतात त्या एकंदरीत भागाला. साधारण 10-12 किलोमीटरचा हा एकंदरीत ट्रेल असणार आहे, म्हणजे जाऊन येऊन. हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक आणि एक मधला जो दिसतोय तो बिन नावाचा धबधबा आहे, तो हंगामी आहे म्हणजे पावसाळ्यापुरताच तो वाहतो. पण हिवरे खुर्द आणि बुद्रुक मात्र बारमाही असतात, फक्त पाण्याचा जो फ्लो असतो, प्रवाह जो असतो तो थोडासा काय म्हणतात संकुचित होतो नंतर. गाव तर मागं पडलेलं आहे आणि आता इथून जंगलातली पायवाट सुरू झालेली आहे, गर्द झाडीतून जाणारी.
आणि कालच्या प्रमाणेच आजही पाऊस सोबतीला आहेच, तो चलते रहो. मित्रांनो, ट्रेक म्हणजे चालणं चालणं आणि चालणंच असतं, पण तरीही क्षणभरही थकवा आलेला नाही आहे. जवळजवळ 2 तास झालं आम्ही चालतो आहोत, पण थकवा नावालाही नाही आहे. पाऊस सोबतीला असताना थकवा, कंटाळा हे शब्द जवळपास फिरकणारही नाहीत. नाही चैतन्याचा दाता असलेल्या पावसाच्या आगमनानं बघता बघता सृष्टीचं रूपण केवढं बदलून जातं, नाही निसर्ग जणू कातच टाकतो, चैतन्यानं मोहरून जातो. नाधोन महानोरांच्या शब्दात सांगायचं तर चिंब पावसानं रानं झालं आबादानी. असं सगळं आबादानी असताना, दाही दिशांना एवढी समृद्धी असताना मनाला मरगळ येणं कसं शक्य आहे? बघताय ना, इतक्या प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत, तितक्याच प्रकारची फुलं, पानं, कीटक, त्यांचे किती आकार, किती रंग, किती गंध. पाहताना, हुंकताना, स्पर्शताना जीव नुसता हरखून जातोय. माणसाची हाव कधी संपत नाही हेच खरं. या धबधब्याखाली आकंठ भिजल्यावरही पुढच्याची ओढ आहेच. तिसऱ्याकडे तरी का दुर्लक्ष करावं? एक मात्र आहे, हे असे उंचावरून कोसळणारे धबधबे त्यांच्या प्रवाहात हुंदडण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतात खरं, पण धबधबा जेवढा उंच तेवढा तो नयनरम्य भासत असला तरी अशा उंच धबधब्याखाली भिजायला जाणं काही काही वेळा धोकादायकही ठरू शकतं. धबधब्याचा प्रवास खूप दूरवरून होत असतो. प्रत्यक्ष धबधब्याजवळ आत्ता इथं या परिसरात खूप जोरदार पाऊस नसला तरी धबधबा जिथून येतोय वाहत त्या उगमस्थानाजवळ किंवा त्या एकंदरीत प्रवाहाच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला असेल तर अनपेक्षितपणे पाण्याची पातळी वाढू शकते, प्रवाहाचा जोर वाढू शकतो, आणि हे वेगात कोसळणारं जे पाणी असतं ते आपल्याबरोबर बऱ्याचदा लहान मोठे दगडगोटे घेऊन येत असतं. त्यातनं काही दुर्दैवी घटना घडू शकतात.
गोव्यात ठिकठिकाणी अशा घटना घडल्याही आहेत. खरं तर मी तर म्हणेन की त्यात प्रवाहापेक्षाही प्रवाह पतितांची चूक अधिक होती. काय आहे, गोव्यात गेल्यावर नशापाणी केलंच पाहिजे असा एक रिवाजच झाला आहे हल्ली. नशेत तर्र झालेल्यांना प्रवाहाच्या गतीचा किंवा धबधब्याजवळच्या डोहाच्या खोलीचा अंदाज येत नाही आणि मग दुर्घटना घडतात. त्यामुळं आत्ताही गोव्यातले अनेक धबधबे पर्यटकांकरता बंद आहेत. मात्र शिस्तपालनाच्या बाबतीत युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाची ख्याती असल्यामुळं या मॉन्सून ट्रेकला स्पेशल परमिशन मिळालेली आहे आणि त्याची जाणीव ठेवूनच आम्ही देखील इथे वावरत आहोत. निसर्गाच्या अपूर्वाईचा आनंद लुटतानाही वास्तवाचं भान आमचं सुटलेलं नाही आहे. मित्रांनो, हिवरे बजर परिसरातले हे जलप्रपात, हे धबधबे पाहताना बाभ बोरकरांच्या दूधसागर धबधब्याविषयीच्या कवितेतल्या ओळी आठवत आहेत. तुम्हीही वाचलेल्या असतील, आठवत आहेत का बघा. त्या ओळींनीच आजच्या या दिवसाची मी सांगता करणार आहे. उद्या गोव्यातल्या पाली परिसरातल्या धबधब्यांची सफर घडणार आहे. आजच्या दिवसाचं सार सांगणाऱ्या या बोरकरांच्या ओळी. हास खद खदून असा हास दूध सागरा, लासल्या गिरी दरीत फेक फेस पांढरा, हासीतव वेद घोष सृजनाचा दिव्य तोष, जीवन कल्लोळ हर्ष वर्षवी शुभंकरा, हास दूध सागरा, हास दूध सागरा, हास.